की दुनिया, घोंगड़े की दुनिया, घोंगड़े की दुनिया, घोंगड़े की दुनिया। मित्रों नमस्कार, घोंगड़े की दुनिया मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रो, आपण समाजामध्ये वावरताना, मित्रांमध्ये वावरताना काही लोक तुम्हाला भेटत असतील तर काही काही गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील पण तुम्ही लक्ष नसेल दिलं। आता काही काही लोकांना एक विशिष्ट डायलॉग वापरायची सवय असते, प्रत्येकाचा एक एक विशिष्ट डायलॉग असतो। जसं माझा एक मित्र आहे, त्याचं एक ऑफिस आहे, आपण त्याला काही कल्पना सांगायला जाऊ की यार तू असं असं केलं तर धंद्यावर फरक पडेल, तर तो म्हणते कालच हे माझ्या डोक्यात आलं होतं, हा कालच विचार केला होता म्हणते मी, बरं झालं तू आज सांगितलं। म्हणजे त्याला मनाचं असते की हे जे तू सांगून राहिला हे मी पहिलेच विचार केला, त्याच्या मी त्या काही नवीन कल्पना सांगितली नाही। त्याच्यानंतर मग त्या कल्पनेचा वापर करून तो चार पैसे शिल्लक कमवते, पण सांगताना त्याने हे सांगितलं असते की अरे कालच विचार केला याच्याबद्दल मी। दुसरा एक डायलॉग आहे की आपल्याला तर पहिलेच माहीत होतं, आपण तर पहिलेच सांगितलं होतं। समजा एखाद्याने तुमचे पैसे डुबवले, तुम्ही तुमच्या एखाद्या दोस्ताला सांगितलं की बा त्यानं महाराजा पैसे डुबवले, आपण तर पहिलेच सांगितलं होतं त्याचे व्यवहार चांगले नाही, त्या घ्या त्या द्या नव्हते लागत पैसे त्याला, आपण तर पहिलेच सांगितलं होतं। बस हेच कुलांटी मारतात। समजा आपण समजा सांगितलं की अमक्या राजा मी अर्ध्या रात्री पैसे दिले आणि त्याला मला पैसे दिले, अरे आपण तर पहिलेच सांगितलं होतं। त्याच्यासारखा तर माणूसच नाही, त्याचा व्यवहार एक नंबर आहे, एक नंबर रॉयल माणूस आहे, आपण तर पहिलेच सांगितलं होतं। काही काही लोकांची सवय असते, याले काही अर्थ आहे का? त्या दिवशी लग्नात दिसले नाही तुम्ही, नाही राजा काम होतं, याले काही अर्थ आहे का? काम होतं, तुम्हाला काम आहे का राजा? लेट झाले आज, याले काही अर्थ आहे का? लेट झाले कायली, याले काही अर्थ आहे का? हे तर काहीच नाही। एक माझ्या मित्राचं हॉटेल आहे, नवीन नवीन हॉटेल सुरू केलं, खूप चालेल, आम्ही त्याच्या इथं आलूगोंडा खाले जायचं। एक दिवस त्याला म्हटलं राजा आजचा रस्सा लय टाप झाला। त्यानं काय म्हणा, तुला आवडला काय? मेरे को तो जरा भी पसंद नाही आहे, मला जराही नाही आवडला आजचा रस्सा, मी सकाळीच वस्तात लय झपका आला, म्हटलं लेका काही रस्सा करत राहायचं। त्याच्यानंतर एक खेप मी त्याची जिलेबी खाल्ली, त्याला म्हटलेले का आजची जिलेबी लय जोरदार होती, तुला जिलेबी आवडली आजची? मला तर जराही नाही आवडली, मी सकाळीच वस्तातल्या झपका आला। काही दिवसांनी तो वस्ता सोडून चालला गेला, यायचं हॉटेलही डाऊन 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 झालं, पण अजूनही की मला तर जराही नाही आवडलं, तुला आवडलं काय? म्हणजे जे तुम्ही खाऊन राहिले त्याच्या हॉटेलची तारीफ करून राहिले ते त्याला बिलकुल नाही आवडत, आणि जे त्याला बिलकुल नाही आवडत ते तुम्ही खात असता। थोडक्यात सांगायचा मतलब हा, तर प्रत्येकाला अशी बोलाची सवय राहते की ते तुम्हाला एकदा मागं सांगितलं होतं हे तर काहीच नाही। समजा त्याला सांगितलं की एखाद्या मित्राला तुम्ही सांगा, त्याला सवयच की जॉनी लिवर भलती टॉप कॉमेडी करते, जॉनी लिवर हे तर काहीच नाही ना बे, त्या आता याची कॉमेडी पाहिलीच नाही, दुसऱ्याची राजपाल यादवची तर कॉमेडी पाहिलीच नाही। बरं त्यासमोर राजपाल यादवची तारीफ करा, राजपाल यादव खूप टॉप कॉमेडी करते राजा, अभि त्या आसरानी पाहिलीच नाही, राजपाल यादव तर काहीच नाही त्याच्यापुढे। आसरानीची तारीफ करा की आसरानी भलती टॉप कॉमेडी करे, अभि शक्ती कपूर आऊ ललिता, शक्ती कपूरची तारीफ करा, काही आवडते तुम्ही? चार्ली चॅपलिन पाहायला काय? समजा आपण म्हणा यार चार्ली चॅपलिन खूप टाप आहे, तुला एक सांग तू म्हणशील काही, पण मला दादा कोंडके सारखं तर कोणीच नाही आवडत गड्या, दादा कोंडके खूप खास, दादा कोंडकेची तारीफ करा। तर दादा कोंडके म्हणजे तो काय कॉमेडी करते का बे, त्यापेक्षा घुंगळी दुनिया पाहिले पुरते तो तरी चांगला करते, मग त्याची एक सवय राहते, तुम्ही काही सांगा काही पहा, त्याच्यापेक्षा सरस आपल्याला कसं समजते ना, आपल्याला कसं जास्त माहीत आहे हे सांगायची त्याची सवय असते। बरं, असे काही नमुने तुमच्या लक्षात असले, असे काही डायलॉग तुम्हाला माहीत असले तर मला जरूर सांगा, पण आपलं नेहमीचं काम करायला विसरू नका। म्हणजे काय घुंगळे की दुनिया कॉमेडी का छोटा रिचार्ज पाहायला विसरू नका।